अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरोड यांनी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे विधानसभा उमेदवार म्हणून नामनिर्देशन पत्र सादर केले। पाचोरा रोड येथील बोहरा मंगल कार्यालय ते तहसील कार्यालयापर्यंत त्यांची शक्ती प्रदर्शन रॅली देखील काढण्यात आली। आजच्या शक्ती प्रदर्शन रॅलीमुळे 2009 झालेल्या नामदार महाजन आणि संजय गरुड यांच्यातील चुरशीच्या लढतीची आठवण उपस्थित जनसमुदायाच्या चर्चेत रंगत होती। अशा या मोठ्या शक्ती प्रदर्शनात संजय गरुड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। तुम्ही आपण आणि सर्व संपूर्ण तालुक्याने या महाराष्ट्राला आदरणीय गिरीश भाऊ महाजन आमदार असताना पडले नाही, परंतु तुमच्या आमच्या साक्षीनं मंत्री असताना त्यांना या दांडेला घरी बसवण्याचं काम आपण या इलेक्शनच्या माध्यमातून आणि म्हणून सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा आहे। झेंडे बिल्ले याच्यासाठी उभ्या असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी गडकरींची विनंती करेन की आपल्याला येथून पुढचे 10-15 दिवस झेंडे बिल्ले आणि पवार साहेबांचा विचार दामणे तालुक्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये आणि झोपडे घेऊन जायचा आणि म्हणून झेंड्यासाठी आणि किल्ल्यासाठी उभ्या असलेल्यांना विनंती करेन की त्यांनी सवर बसून घ्यायचं आणि हा टेम्पो हा मग आपल्याला दाखवायचा आहे की दामणेमध्ये परिवर्तन आहे, परिवर्तन होणार आहे। ही काळ्या गदरावरची पांढरी रेषा आजचं हे व्यासपीठ आपण बघितलं तर व्यासपीठावर सगळ्याच प्रकारचे सगळेच बदलांचे नेते आपल्याकडे येथे उपस्थित आहेत आणि त्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून हा राष्ट्रवादीचा विचार, पूर्ववादी विचार, वंचित शोषितांचा, दलितांचा, मुसलमानांचा आणि सर्वच बहुजन समाजाचा विचार पाडणारे आपण सर्वजण आहोत। मित्र, आपण बघितलं असेल गेल्या 5 वर्षाच्या आधीच्या काळामध्ये भाऊ इथे प्रचार करायला यायचे, लोकांना सांगायचे इथे राष्ट्रवादीची सत्ता आहे, मी फक्त आमदार आहे, इथे राष्ट्रवादीची सत्ता आहे, मी फक्त आमदार आहे, आपल्याकडे सत्ता येऊ द्या। आणि राज्यामध्ये सत्ता बदल झालं, तुम्हाला आणि आम्हालाही आनंद झाला की चला ठीक आहे भाऊ, 4-5 वर्षे आमदार होते, आता मंत्री होते आणि या तालुक्याचं बारामती झाल्याशिवाय राहणार। हा तालुका सोडा, या जामनेर शहरामध्ये अनेक लोक इथे उपस्थित आहे, हा जामनेर तालुका बारामती करायचं सोडून द्या, परंतु जामनेरमध्ये बारामती झालेली आहे सगळ्या जामनेरी बघितलेलं आहे। जे जे काम चाललेली आहे, जे जे काम बांधलं जात आहे ते इस्टिमेट प्रमाणे आहेत का?
निधी कशी वापरला जाते, तिथे खडी कशी वापरला जाते आणि कामं कोणी कोणी घेतली आहे, कोणाला जाऊनच्या लोकांना दिलेली आहे हे तुम्ही विचारा. आजही बऱ्याच ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, बरेच कार्यकर्ते यांना ब्लॅकमेल करून त्रासून आपल्या पक्ष तोडण्याचे काम आज भारतीय जनता पार्टी करत आहे. साहेब असतील, अजित दादा असतील, छगन भुजबळ साहेब असतील, जयंत पाटील असतील यांनी आपल्या सगळ्यांशी चर्चा करून राष्ट्रवादीची उमेदवारी संजय दादा गरुड यांना दिलेल्या आणि म्हणून आपण सगळ्यांनी निर्धार करायचा. काय निर्धार करायचा आहे? एकच वादा संजू दादा. जरा हात वर करून मला सांगा, दोघा हात वर करून. आज जर ही वेळ आपण गमावली मला वाटतं वेळ येणार नाही, समोर माणूस उभा राहणार नाही. ज्या माणसाने आपला गुरु ज्याने खऱ्या हाताने भाजप वाढवला, या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये भाजपची सुरुवात केली, त्या एकनाथ खडसेंना सुद्धा संपवायचा प्रयत्न केला, तर तुम्ही आम्ही जिवंत राहू का? नाही. आणि मग निर्धार पक्का करणार का? बिलकुल बिलकुल. मला आपल्याला सगळ्यांना शपथ आहे की आजची वेळ आपल्या सगळ्यांची महत्वाची वेळ आहे. वेगवेगळे आमिष दिले जातील, पैशाच्या माध्यमातून थोडाफोडीचं राजकारण केलं जाईल, पण मी सगळ्यांना विनंती करेन, डिके दादा आपल्याला सगळ्यांना मतभेद मनभेद आणि सारा बाजूला सारू की आता संजय दादा उमेदवार नाही, तुम्ही सगळे उमेदवार आहात आणि त्या पद्धतीने काम करायचं. संजय दादा गरुड आहे. यावेळीची लढाई या जामनेरच्या अस्तित्वाची आहे, स्वाभिमानाची आहे आणि म्हणून एक एक माणूस पेटला पाहिजे की आता आम्हाला पैसा नको, तुझी सत्ता नको. आमचा निर्धार आज मनापासून पक्का आहे. आदरणीय पवार साहेबांनी जातीभेद कधी केला नाही. आपल्याला माहिती आहे की माळी समाजाच्या आमच्या पुष्पाबाई महाजन यांना सुद्धा जळगाव ग्रामीण मधून उमेदवारी आदरणीय पवार साहेबांनी दिली. आज मला आनंद आहे की आमच्या मदन भाऊ जाधव जरा उभारा, हे वंजारा समाजा संजय दादाच्या माध्यमातून उभा करायचा. मी आमच्या वकील साहेबांना विनंती करेन की त्यांनी सुद्धा आता न डरता सुद्धा आपलं मन त्या ठिकाणी द्यायचं. आमच्या डिके दादाला विनंती करायची, दादासाहेब एकदा उभे राहू. हे आता थांबायचं नाही, 24 तारखेला आपला गुलाल आपल्या आमच्या आमची डॉक्टर नाही जरा उभे राहा. जगन दादा चितोडिया दादा चितोडिया दादा उभे राहा. आता आहे लढाई संजीव दादाची नाही आमची आहे.
समाजामध्ये वेगळं वातावरण निर्माण करायचं, भानगडी निर्माण करायची, पण यावेळेला गिरीश महाजनच्या भुलवण्याला कोणी बळी पडणार नाही आणि यावेळेला जामनेरमधून आमच्या राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी होतील हा दावा सतीश अण्णा करतो. आपण बोललेले होते की गुरु म्हणून उल्लेख केला होता, गुरु आहेत ना जे आमचे एकनाथ खडसे साहेब हे गुरुच होते, ज्यांना काही ज्यांचा जो काही नव्हतं अशा गिरीश महाजनांना त्यांनी 95 साली तिकीट दिलं, ते शिष्य म्हणूनच वावले, पण आज शिष्यानंच गुरुच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, त्यांनाही संपवायची भाषा केली आहे. आता मी म्हणेल की कोण गुरु शिष्य सगळ्या राज्याला माहिती आहे, त्यामुळे मी बोलण्यापेक्षा आज सारा राज्य पाहतं की नाथाभाऊ खडसे ज्यांनी हा पक्ष मोठा केला त्यांची अवस्था अशी झाली आहे, जे त्यांना त्यांच्या गुरुला झाले नाही तर या जामनेरच्या सामान्य कार्यकर्त्याला काय होणार आहे. यांचा वेळ आली म्हणून सगळ्यांकडे पाय पडतील, विनवण्या करतील, पण आता यांच्या विनवण्याला न भुलता लोकांनी राष्ट्रवादीच्या मागे आपली ताकद उभी करावी, आपला उमेदवार संजय दादा गरुड यांच्या मागे उभे करा असं आवाहन मी या निमित्तानं करत आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.